पाटील आणि पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली सबस्क्रायबर मृणाल पाटील यांनी कमेंटमध्ये टाकलं होतं की वाडवड पारंपरिक पद्धतीने भेंडा आणि कोलंबीची भाजी दाखवा म्हणून. तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय मी. दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, एक बटाटा घेतलाय असा कापून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भाजीत टाका, नाही तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि खाडीची कोलंबी घेतली आहे आणि ही साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. कोकम आगळ घेतलंय एक चमचा, हिरवं वाटण, टॅमॅटोची प्युरी करून घेतलंय आणि मी भेंडे असे गोल कापून घेतलेले आहेत. मी एक पातेलं घेतलंय आणि त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे. आता आपण फोडणीसाठी कांदा घालूया. हा कांदा आपण थोडा परतवून घ्यायचा आहे. थोडा कांदा शिजतला ना त्यामध्ये भेंडे घालायचे, कारण भेंडे कसे चिकट असतात ना, आणि आपण जर का तेलावर घातले तर आपल्या भेंड्याला चिकटपणा कमी होता. ही आपली टीप आहे. आता हे भेंडे घालणार आणि मी तेलावर मस्त असे परतवून घेणार आहे. भेंडा आणि कांदा आपला मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण घालणार कोलंबी. ही कोलंबी आहे ना, हे 2 ते 3 मिनिटांसाठी आपण आता शिजून घेणार आहोत. 2 मिनिटांसाठी मी कोलंबी शिजवून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये घालणार आपण हिरवं वाटाणा. हिरवं वाटण घातल्यानंतर मस्त आपण परतवून घ्यायचं आहे पुन्हा आणि 1 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा शिजून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनिटं मस्त मी शिजवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी घालते 1 चमचा हळद, 3 चमचे मसाला. ही भाजी थोडी आपण झणझणीत करायची आहे म्हणून थोडा मसाला पण जास्तच घालायचा. त्यानंतर मी बटाटा घालते, त्यानंतर टॅमॅटो प्युरी आणि सगळं आपण मिक्स करून घ्यायचंय. ही भाजी आपली सगळी मिक्स झाली आहे, मस्त अशी आपण मिक्स करून घेतली आहे. आता 1-2 मिनिटांसाठी आपण वाफ देणार आणि ह्या प्लेटवर पाणी आपण ठेवणार आणि ते गरम पाणी आपण भाजीमध्ये घालणार आहे. आता हे वाफेवरचं पाणी आहे गरम झालंय, आता आपण हे भाजीमध्ये घालणार आणि मस्त मिक्स करून घ्यायचंय. आणि आपला बटाटा शिजेपर्यंत आपण थोडी भाजी आता शिजवून घ्यायची आहे. कोलंबी आणि भेंडा ही भाजी आहे ना, आपण भातासोबत किंवा भाकरी चपाती ह्यासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो, पण भाताबरोबर खूप सुंदर लागते आणि ही पावसाळ्यामध्ये जास्त भाजी केली जाते. आता मी भाजी शिजवण्यासाठी मी एक झाकण ठेवते. 1-5 मिनिटं आपण भाजी शिजून घेऊया. 5 मिनिटं झाली आहेत, आता आपण भाजी बघूया. मी प्लेटवर पाणी ठेवलं होतं, आपल्याला पाणी जर का लागलं भाजीमध्ये तर आपण टाकू शकतो. पाणी बऱ्यापैकी आहे म्हणून मी आता हे पाणी घालत नाहीये. मस्त आपली भाजी शिजलेली आहे आणि बटाटा सुद्धा आपला शिजलेला आहे आणि भाजी तर अगदी मस्त रेडी झाली आहे. आता मी ह्यामध्ये घालते चवीनुसार मी कोकम आगळ. तुम्हाला जर कोकम आगळ नसेल घालायचं तर तुम्ही चिंच घालू शकता. आणि कोकम आगळ घातल्या म्हणजे आपण अगोदर टॅमॅटोची प्युरी घातली होती आणि खूप जास्त भाजी आंबट होणार त्यासाठी मी कोकम आगळ घातलेलं आहे. आणि कोकम आगळ ही शरीरासाठी खूप चांगलं असते. 1-2 मिनिटं आणखी मी शिजवून घेणार आहे भाजी आणि मस्त आपली भाजी आता रेडी झाली आहे. आणि आता मी गॅस बंद करते, 1-2 मिनिटं फक्त शिजून घेते. 1 मिनिटं मस्त मी भाजी शिजून घेतलेली आहे आणि भाजीला आपला उकळाही खूप सुंदर आलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही भाजी बाउलमध्ये काढून घेते. सबस्क्रायबरने सांगितल्याप्रमाणे वाडवळ पारंपरिक पद्धतीने भेंडा आणि कोलंबीची भाजी कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी बेल बटनवर क्लिक करा. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.